सोने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोन इस्मानी दुकानदाराला बोलण्यात गुंतवून तब्बल सव्वा दोन लाख रुपयांच्या सोन्याचे दागिने लंपास करण्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आचरा बाजारपेठेतील साईप्रसाद ज्वेलर्स दुकानात घडली सोने खरेदी करण्याचा बहाणा करत दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी काउंटरवरील ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा पाऊच लंपास केला काउंटरवर असलेला पाऊच गायब झाला असल्याचं दुकानमालक अरुण कारेकर यांच्या काही वेळांना लक्षात येताच बाजूच्या व्यापाऱ्यांना सांगत पोलिसांना त्यांनी खबर दिली सदर अज्ञात चोरटे आचरा बाजारातील काही दुकानांच्या आणि आचरा तिठा येथील रस्त्यावर लावण्यात आल्या आलेत सदर घटनेची फिर्याद दाखल करण्याचं काम आचरा पोलीस ठाण्यात चालू होतं आचरा बाजारपेठेतील अरुण गणेश कारेकर यांच्या साईप्रसाद ज्वेलर्स दुकानात सायंकाळी दोन अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून दागिने खरेदी करण्याच्या होते वेगवेगळ्या प्रकारचे सोन्याचे दागिने दाखवण्यास सांगितले यावेळी दुकान मालक कारखिर यांनी त्यांना काही दागिने दाखवले परंतु दागिने पसंद नसल्याचं सांगत दुकानातून गोल तीस रुपयाचा तावीज खरेदी केला आणि लागलीच दुचाकीवरून आचरा तिठ्याच्या दिशेने निघून गेले कार्यकर हे दाखवलेले दागिने पुन्हा आठ ठेवत असताना काउंटरवर असलेला सोन्याचे आठ मणी सोन्याची बारा डावली सोन्याचे एक पेंडल असे वीस ग्रॅम वजनाचे दागिने असलेला पाउच गायब असल्याचं लक्षात आलं लग। सुमारे दोन लाख रुपयाचे दागिने असल्याची माहिती कार्यकर यांनी दिली आचरा बाजारपेठेत दागिने लंपास करून दुचाकीवरून निघून गेले अज्ञात दोन इसम हे मध्ये कैद झालेत आचरा पोलिसांचे आचरा तिठ्यावर असलेल्या कॅमेऱ्यात हे अज्ञात चोरटे कणकवलीवरून आचरा बाजारपेठेत दिसून आले तसंच आजरा बाजारपेठेतील एका भुसारी दुकानात चढून काही वस्तू खरेदी करताना हे चोरटे त्या दुकानाच्या मध्ये दिसून आले त्यानंतर ते कार्यकऱ्यांच्या दुकानात प्रवेश करताना दिसून आल कार्यकर्यांच्या दुकानातून बाहेर पडत हे चोरटे मालवणच्या दिशेने गेल्याचं स्पष्ट दिसत आहे सीसीटीव्ही आणि दोन्ही इसम स्पष्ट दिसत असून निळ्या रंगाची होंडा कंपनीची एसपी शाईन दुचाकी असल्याचं निष्पन्न भर भरदिवसा रहदारी असलेल्या बाजारपेठेतील ज्वेलरी दुकानात चोरट्यांनी हात मारत चोरी केल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे प्रहार डिजिटलसाठी अर्जुन बापर्डेकर आचरा